नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते देशातल्या तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे काही तुरुंगांमध्ये तुरुंगांमध्यडपटीहून अधिक कैदी असल्याचं निष्पन्न झालं आहे हा प्रकार मानवी अधिकारांचं उल्लंघन असल्यानं सर्व उच्च न्यायालयांनी याची दखल घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत एखादी महिला विवाह संपुष्टात आल्यानंतरही आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या क्रूर वागणुकीविरोधात तक्रार दाखल करू शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे वैवाहिक संबंध नसताना सुद्धा पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही हा राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती आर बानुमथी आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या पीठानं हा निर्णय दिला माजी राष्ट्रपती फकीरुद्दीन अली अहमद यांची आज जयंती त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात फकीरुद्दीन अली अहमद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अहमद हे देशाचे पाचवे राष्ट्रपती होते ओडिशामधल्या बोलांगीर इथं कुकुडमाल जंगल परिसरात पोलिसांच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाले नक्षलवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आज पहाटे या भागात शोधमोहीम सुरू केली होती त्यावेळच्या चकमकीत हि नक्षलवादी ठार झाले या भागात अजूनही कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या राजौरी भागात सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीनच्या चार जणांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे राजौरी जम्मू रोडवरच्या कल्लार क्षेत्रात अशा प्रकारच्या आर्थिक देवाणघेवाण होणार असल्याच्या सूचनेवरून सुरक्षा दलानं विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली दरम्यान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना आहेत आगामी महिन्यात सुरू होणाऱ्या पर्यटनाचा काळ आणि अमरनाथ यात्रा या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निर्देश दिले आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी परजीवींपासून संक्रमित होणाऱ्या आजारांची पाहणी करण्याच्या हेतूनं नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या रुग्णालयांना भेट देऊन तिथल्या स्थितीची पाहणी करावी असे आदेश नड्डा यांनी दिले अशा प्रकारच्या आजारांना तोंड देण्यासाठी सर्व प्रकारची तयारी रुग्णालयांनी करावी अशा रुग्णांची वेगळी नोंदणी करून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचीही नोंद ठेवावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले औषधं निदान करण्यासाठीची सामग्री प्रयोगशाळा मनुष्यबळ आणि लागणारा निधी यात कोणतीही कमतरता पडणार नाही याबाबत सरकार सजग असल्याचं नड्डा यांनी यावेळी सांगितलं गाड्या वेळेवर धावाव्या या दृष्टीनं प्रयत्न करण्याचे निर्देश रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी दिले आहेत देशभरातल्या आठही रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांशी त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला वेग मर्यादेचा आढावा त्यांनी घेतला वैद्यकशास्त्रातल्या अन्य शाखांप्रमाणेच होमिओपॅथीचा विविध शासकीय समावेशासह आरोग्य विमा कवच देण्याबाबत केंद्र सरकारचं आयुष मंत्रालय प्रयत्नशील असल्याची माहिती या खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे ते कोल्हापूर इथं एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेशासाठी उत्सुक नसल्याचं म्हटलं आहे गैरव्यवहाराच्या आरोपानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी मुंबईत दिलेल्या मुलाखतीत भाजप सोडणार नसल्याचं नमूद केलं आहे पक्षानं त्यांना कठीण प्रसंगी साथ दिली सुमारे वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत शिवाय त्यापूर्वी विविध स्थानिक निवडणूक आहेत त्यांच्या आचारसंहितांमुळे सरकारच्या कार्याला मर्यादा पडणार असल्यानं मंत्रिमंडळात समावेशासाठी अनुत्सुक असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं उसळलेल्या दंगलीनंतर शहरातली परिस्थिती आता नियंत्रणात आहे शहरात शांतता असून दंगल झालेल्या भागात वाहतूकही सुरळीत सुरू आहे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे उरण इथल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटी बंदरात वाहतूकदार संघटनांनी पुकारलेलं बेमुदत असहकार आंदोलन काल मागे घेतलं सर्व वाहतूकदारांच्या बैठकीत कंटेनर वाहतूक करण्यासाठी आता सर्व वाहतूकदारांना परवानगी देण्यात आल्यानं घेण्यात आलं येत्या पंधरा मे रोजी याबाबत जेएनपीटी प्रशासनासोबत चर्चा केली जाणार आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी